पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं कारवाई सुरू केलेली आहे डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर या दोघांना काउन्सिलनं नोटीस बजावत सात दिवसांच्या आत लेखी उत्तर मागवलेलं आहे दोन्ही डॉक्टर्सची कृती डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या तत्वांच्या विरोधात असल्याचं मत काउन्सिलचे विद्यमान प्रशासक डॉक्टर विकी रुघवानी यांनी व्यक्त केलेलं आहे पुण्यातील कार अपघाताच्या प्रकरणातील जो बाल आरोपी आहे त्याच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर्सनी बदलले आणि त्यामध्ये हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला असा आरोप झाला त्यानंतर दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता या प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने उडी घेतलेली आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी दोन्ही आरोपी डॉक्टर्सला नोटीस बजावलेली आहे आपल्यासोबत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे विद्यमान प्रशासक डॉक्टर विंकी रुघवाणी आहेत सर या प्रकरणी दोन्ही डॉक्टर डॉक्टर संदर्भात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल काय ॲक्शन घेत आहे बघा ते आम्हाला तुमच्यासारखे चॅनलपासूनच आम्हाला कळलं की या प्रकरणी म्हणजे हे कार ॲक्सिडेंट जे होतात त्याच्या प्रकरणीमध्ये दोन डॉक्टर्स आहेत एक हालनोर म्हणून आहेत आणि दुसरे अजय तावारे म्हणून आहेत त्यांनी काही ब्लड सॅम्पल ते त्यांची काही बदल केलेला आहे आणि आमचं जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे हे म्हणजे ॲथिक्स आणि कोड ऑफ कंडक्ट याची पूर्ण डॉक्टर्स जे महाराष्ट्रभराचे डॉक्टर्स डौ, आहेत एक लाख ऐंशी हजार डॉक्टर्स त्यांची रेग्युलेटरी बॉडी आहे आणि हे जे दोन डॉक्टर्स आहेत ते आमचे बॉडीमध्ये म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे रजिस्टर्ड डॉक्टर्स आहेत म्हणून आम्ही आम इथे काहीतरी या प्रकरणामध्ये असा दिसत येत आहे की काही व्हायलेशन ऑफ ॲथिक्स झाला आहे म्हणून आम्ही त्यांना नोटीस त्यांना पाठवण्यात आलेला आहे आणि डेफिनेटली आम्ही त्याची पूर्ण चौकशी करू आणि जे काही योग्य कारवाई आहे योग्य आम्ही ते निश्चित रूपाने करू त्यांना लिखित नोटीस पाठवण्यात आली आहे का लेखी नोटीस पाठवण्यात आली आहे का आणि काही ठराविक कालावधीमध्ये त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे का कारण सध्या त्या दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली हो बिलकुल लिखित नोटीस त्यांना पाठवण्यात आलेला आहे आणि विदिन अ वीक त्यांना ते, ते नोटीसचा एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि जे काही पुरावे आहेत ते सगळे त्यांना मेडिकल काउन्सिलला पाठवण्याचा असा त्यांना सांगितलं आहे सर हे जे प्रकरण आहे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी त्या ससून रुग्णालयामध्ये देण्यात आलेलं होतं आणि या रिपोर्टवर या प्रकरणाचा संपूर्ण एक जे काही पुढचं भवितव्य आहे तो अवलंबित होता ज्या पद्धतीने आता आरोप लागत आहे पोलीस चौशी करत आहे मात्र सध्या आरोप लागतंय की रक्ताचे नमुने बदलवण्यात आले म्हणजे जो ओरिजिनल बाल आरोपीचा रक्त रक्त होता तो बदलून दुसरा रक्त त्याच्यामध्ये घेण्यात आला रिपोर्ट म्हणजे म्हणजे निश्चितच त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचा प्रमाण नाही आहे असं दाखवण्याचा तो प्रयत्न होता कुठंतरी डॉक्टर व्यवसायाचा डॉक्टरी व्यवसायाचा जो एथिकल एक जी बाजू आहे तत्वांची जी, जी बाजू आहे त्याला कुठंतरी पायदळी तोडवण्यात आलेलं आहे डेफिनेटली आणि म्हणूनच मी म्हणजे हे एक खूप चांगली गोष्ट नाही आहे की आम्ही म्हणजे एक जर याच असा प्रकरण आहे आणि इन्क्वायरीनंतर असा दिसून येते की हे असा व्हायलेशन झाला आहे तर हे खूप गंभीर एक बाब आहे आमच्यासाठी ऑल्सो फॉर ऑल मेडिकल फ्रेटर्निटी अँड ऑल फॉर ऑल डॉक्टर्स म्हणूनच आम्ही सुयोमटो म्हणजे नॉर्मली काय असते आम्ही मेडिकल काउन्सिलमध्ये काय असते की आम्हाला जेव्हा कंप्लेंट भेटत पेशंट लोक किंवा त्यांचे रिलेटिव्स कंप्लेंट करतात त्याच्यानंतर आम्ही नोटीस पाठवतो पण या केसमध्ये कारण ही एक मोठी असा व्हायलेशन दिसत आहे म्हणजे वी आ, वी आर नॉट शुअर अबाउट इट नाव बट असं दिसत आहे म्हणून आम्ही सिओमोटो म्हणून म्हणजे आम्ही प्रो ॲक्टिव्ह होऊन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी ते नोटीस पाठवलं आहे त्यांना पण याच्यामध्ये पुढे ॲक्शन काय होऊ शकेल काय नियम काय सांगतात आणि एक संभाव्य ॲक्शन काय असू शकेल सात दिवसानंतर सी आफ्टर म्हणजे आपल्याला आम्हाला याचं जेव्हा ते पूर्ण एक्सप्लेनेशन मिळणार किंवा जे काही पुरावे असतात जे काही डॉक्युमेंट्स असतात ते मिळणार त्याच्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी करू म्हणजे त्यांना जर ते बाहेर असते आता ते त्यांना अटक आहे पण आमच्या कोर्टमध्ये असं आहे की आम्ही त्यांना बोलवू शकतो त्यांची आणि त्यांची पर्सनल इन्क्वायरी करू शकतो किंवा वॉट वे वी कॅन इन्क्वायर फ्रॉम द ऑल इवन वी कॅन टेक द ऑल द एव्हिडन्सेस फ्रॉम द पोलीस अँड एव्हरी अँड त्याच्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल इफ फाऊंड इफ दे आर फाउंड टू बी गिल्टी तर मग महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला पावर्स आहेत की ते त्यांना सस्पेंड करू शकते किंवा परमनंटली त्यांच्या नाव रजिस्टरमधून काढू शकते म्हणजे त्यांच्या लायसन्स जे आहे ते सस्पेंड करू शकते किंवा त्यांना परमनंटली त्यांच्या राय लायसन्स रद्द करू शकते या दोन्ही डॉक्टरांना जर पुढे जामिनावर सुटका झाली किंवा ते तुरुंग म्हणजे पोलिसांच्या कस्टडीमधून बाहेर येऊ शकले मुंबईत त्यांना इन्क्वायरीसाठी बोलवलं जाईल हो म्हणजे हे सगळं म्हणजे कसा त्यांच्या त्यांची इन्क्वायरी होत असते त्याच्यावर डिपेंड आहे पण डेफिनेटली इफ रिक्वायर्ड इट विल बी डन तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे जे विद्यमान पदाधिकारी आहे त्यांच्यापर्यंत दोन्ही डॉक्टर्सनी या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने पुराव्यांशी छेडखानी किंवा पुरावे नष्ट करण्याचा किंवा वेगळे पुरावे रचण्याचा प्रयत्न केला याची माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर सुमोटो ॲक्शन घेत दोन्ही डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आलेली आहे सात दिवसांमध्ये त्यांनी लेखी उत्तराने उत्तर देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून धरण्यात आलेली आहे आणि पुढे या प्रकरणी सुनावणी घेऊन पुराव्यांची तपासणी करून कठोर जो आहे कठोर कारवाई जी आहे ती दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात जर ते गिल्टी असतील ते दोषी असतील तर केली जाईल अशी एक जी ग्वाही जी आहे ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे विद्यमान जे प्रशासक आहे डॉक्टर विंकी रुघाणी ते देत आहेत कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर माझा डोळे बघा नीट